अहमदनगर शहरात येथील माजी नगरसेविका सोनाली चितळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी बचत गट तसेच आरोग्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला या कुटुंबातील प्रमुख घटक असून त्यांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावं याकरिता त्यांनी व्यायामाकडे वळावं. या धकाधकीच्या जीवनात आनंदीमय जीवन जगण्यासाठी आहाराबाबतचं नियोजन करावं. महिलांचं आरोग्य चांगलं राहिल्यास त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेतील आणि आपल्या मुला मुलींना चांगल्या संस्काराचे धडे देतील. त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. माजी नगरसेविका सोनाली चितळे या वर्षभर महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवीचा वापर करावा हा उपक्रम राबवला असून जनजागृतीच्या माध्यमातून महिलांमध्ये लोक चळवळ उभी राहिली असल्याचं प्रतिपादन डॉक्टर गौरी बोरकर यांनी केलं. अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील नालेगाव या ठिकाणी महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका सोनाली चितळे यांच्या वतीने आरोग्याबाबत डॉक्टर गौरी बोरकर आणि महिला बचत गट स्थापून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणी करून शासनाकडून व्यवसाय उभारणीसाठी संजय गर्जे यांनी मार्गदर्शन केलं. तर यावेळी विधानसभा अध्यक्ष महेंद्र गंधे, लोकसभा अध्यक्ष बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेविका आणि भाजप उपाध्यक्षा सोनाली चितळे, सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे, सरचिटणीस प्रशांत मुथ्था, गोपाल वर्मा, माजी नगरसेविका कालिंदी केसकर, ज्योती दानगे, सुरेखा जंगम, लीला अग्रवाल यांच्यासह प्रभाग 13 मधील महिला उपस्थित होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे म्हणाले की महिलांमध्ये बचत गटाबाबत लोक चळवळ उभी राहिली असून महिलांच्या हाताला काम मिळालंय. त्यातून त्यांच्या कला कौशल्य वाढीसाठी प्रेरणा मिळाली. बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योजक निर्माण झाल्यात. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण झाली. त्या माध्यमातून महिलांची आर्थिक पत देखील निर्माण झाली आहे. यासाठी माजी नगरसेविका सोनाली चितळे यांनी महिलांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं. या माध्यमातून महिला एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात. आपुलकीची सांघिकतेची भावना निर्माण होत असते असं ते म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले की केंद्र व राज्य सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती महिला बचत गटांना व्हावी यासाठी महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका सोनाली चितळे यांनी कार्यशाळेचं आयोजन केलं. त्या माध्यमातून महिला एकत्रित येत असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम महिला बचत गटाच्या माध्यमातून झालंय असं ते म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असतो. देशभरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हे 8 मार्चच्या आसपास 6-7 तारखेपासूनच चालू होत असतात आणि महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम लोकप्रतिनिधी असतील, स्वयंसेवी संघटना असतील हे कार्यक्रम घेत असतात. 8 मार्चच्या निमित्ताने नगरसेवक सोनाली चितळे यांच्या वतीने आज आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला बचत गटांची नोंदणी कशा पद्धतीने करायची, शासनाचे फायदे त्यांनी कसे मिळवायचे याबाबत त्यांना महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता आणण्याबरोबरच महिलांनी त्यांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे याबाबतसुद्धा डॉक्टर गौरी बोरकर यांनी या ठिकाणी विस्तृत असं मार्गदर्शन महिलांना या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजयजी गर्जे साहेब, डॉक्टर गौरी बोरकर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष भैयाजी गंडे, माजी महापौर आणि लोकसभेचे अध्यक्ष बाबासाहेब वाकळे, त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी आणि या परिसरातील प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.